नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। पंगतीसारखे वरण कसे करायचे ते देखील मऊसूत होण्याच्या टिप्ससहित ते आज आपण पाहणार आहोत। हे वरण बनवण्याचे प्रमाण 15 ते 20 लोकांच्या जेवणाचे आहे। त्यासाठी मी या ठिकाणी 1/2 किलो डाळ म्हणजेच 250 ग्रॅम तुरीची डाळ घेतली आहे। ही मी स्वच्छ धुवून घेतली। यामध्ये आपल्याला 1/2 लिटर पाणी घालायचे आहे। आणि पहिली टीप वरण मऊ होण्यासाठी यामध्ये हळद घालायची। 1 चमचा हळद मी यामध्ये घातली आहे। आणि त्याचबरोबर दुसरी टीप म्हणजे यामध्ये मी थोडेसे तेल घालणार आहे। तेल आणि हळद घातल्यामुळे तुमचे वरण मऊसू तसे शिजणार। याच्या मी कुकरला 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। 4 शिट्ट्या झाल्यानंतर हे वरण तुम्ही पाहू शकता किती छान असे शिजलेले आहे। यामध्ये रई फिरवून घ्यायची आहे आणि हे आटून घ्यायचे आहे। थोडे पाणी घालून आपण हे चांगले आटून घेणार आहोत। खूपच मस्त असे आपले वरण शिजलेले आहे, मऊसूत असे। एका गंजामध्ये मी गंज तापल्यानंतर 1 वाटी तेल घातले। पाच ते सहा चमचे मोहरी, 5 ते 6 चमचे जिरे घातले। 1 वाटी लसूण पाकळ्यांचे तुकडे, 1 वाटी वाळलेल्या लाल मिरचीचे तुकडे आणि 1 वाटी हिरवे मिरचीचे तुकडे मी या ठिकाणी घातलेले आहेत। थोडे भाजून घ्यायचे आहे। यामध्ये मी आता 1 प्लेट भरून कढीपत्ता घातला। आधी आपण हळद घातली होती त्यामुळे आता थोडी 1 चमचाच हळद घातली आहे। आणि 1 चमचा हिंग। टीप नंबर 3, हिंगाने वरण एकदम असे टेस्टी तयार होते। चवीनुसार मीठ घातले। आणि थोडी कोथिंबीर मी यामध्ये घातली। कोथिंबीर तेलात घातल्यामुळे छान असा कोथिंबीरचा फ्लेवर या वरणाला येणार आहे। वरण घालण्या अगोदर यामध्ये मी थोडेसे पाणी घातले। आणि आता यामध्ये वरण घालणार आहे। तुम्हाला वरण कितपत पातळ पाहिजे आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी आणखी घालायचे आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकन देखील प्रेस करा। मी अशाच रेसिपीज अपलोड करत राहील। आणखी थोडे पाणी आपण घालणार आहोत। वरणाला छान अशी उकळी 2 ते 3 मिनिटात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असे आपले वरण तयार झालेले आहे। खमंग असा या वरणाचा वास येत आहे। व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।